उद्धव ठाकरे तुमच्याकडे सहानुभूती आहे, पण एकनाथ शिंदेंकडे डोकं आहे. पुन्हा गेम पलटलाय. साधा तुम्हाला तुमचा उमेदवार सुद्धा राखता आलेला नाही. अजूनही आत्मचिंतन करा. ढाल तलवारीशी दोन हात घरामध्ये बसून मशाल करू शकणार नाही. नेमकी घडलंय काय ते समजून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं, दसरा मेळावा झाल्यानंतर मतदारसंघ पिंजून काढेल, प्रत्येक मतदारसंघामध्ये जाईल, दौरा करेल, पण अजूनही तसं काही झालेलं नाही. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागलीय. या ठिकाणी जर एकनाथ शिंदेंना मात मिळाली तर शिवसेना उद्धव ठाकरे तुमची, आणि जर शिंदेंची या ठिकाणी जीत झाली, शिंदे या ठिकाणी जिंकले, तर ठाकरे तुमच्या हातून शिवसेना गेलीच म्हणून समजा. अजूनही तुम्ही हातावर हात देऊन आहात. ऋतुजा लटके यांची उमेदवारी वाचवण्यामध्ये सुद्धा तुम्हाला अपयश येत आहे का असा सवाल निर्माण झालाय. मुंबई महापालिकेतील लिपिक पदाचा 3 ऑक्टोबरला राजीनामा देऊनही पालिका प्रशासनाने अद्याप तो स्वीकारला नसल्यानं आणि अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर असल्यानं अडचणीत सापडलेल्या ऋतुजा रमेश लटके यांची अखेर आज मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली. मला निवडणूक लढवता येऊ नये या हेतूनेच राजीनामा मंजूर झाला नसल्याचं पत्र किंवा आदेश देण्यास मला विलंब केला जात असल्याचं दिसतंय. महापालिकेची ही वर्तवणूक हेतुपूर्वक आहे, बेकायदा आहे आणि मनमानी आहे असा आरोप ऋतुजा यांनी याचिकेत केला. याबाबत आज न्यायाधीश नितीन जामदार आणि न्यायाधीश शर्मिला घुगे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. पण मुद्दा या सुनावणीचा नाहीच आहे. मुद्दा या ठिकाणी आहे उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाचा. एक एक करत तुमच्या हातून ठाकरे घराण्यातील लोक गेलेत, एक एक करून आमदार गेलेत, खासदार गेलेत, आणि आता जर तुम्ही ऋतुजा लटके यांना उमेदवारी सुद्धा देऊ शकले नाहीत तर ठाकरे घराणे शिवसेना याची पॉवर कुठे आहे असा थेट सवाल तुम्हाला आता शिवसैनिकांचा. याबाबत तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. ठाकरेंकडे फक्त आज घडीला सहानुभूती शिल्लक आहे, मात्र एकनाथ शिंदे हे डोक्यानं चालत आहेत. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं यामध्ये जीत कुणाची होईल, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांची? ऋतुजा लटकेंना उमेदवारी मिळेल की नाही मिळणार, आणि ऋतुजा लटके यांना फोडण्यात एकनाथ शिंदे यशस्वी होतील का हे सुद्धा कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक आणि फेसबुकला फॉलो नक्की करा. जय महाराष्ट्र.